पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहरातील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. प्रमुख उपस्थितींच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, सभागृह नेता शिवानंद पाटील, नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, भारतीय जनता पार्टी शहर चिटणीस शशी थोरात, संजय कनके, परिवहन सदस्य पिंटू महाले आदींच्या उपस्थितीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील यांनी बोलताना म्हणाले की राजकारण, समाजकारण आणि धर्मपरायण या क्षेत्रात परमोच्च शिख गाठणाऱ्या शुद्ध चरित्र, सात्विक आचार विचार व चोख कारभार यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून लौकिक संपादन केलेल्या अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या लौकिकाबद्दलच पुण्यश्लोक असे म्हटले जाते. अहिल्यादेवींची आपल्या कारागिरीत हिंदू देवळांच्या व तीर्थक्षेत्राच्या जीर्णोद्धारासाठी झटत असताना मशिदी दर्गा यांचा विसर पडू दिला नाही. 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार बद्रिकेश्वर पासून रामेश्वर पर्यंत व जगन्नाथपुरी पासून सोमनाथ पर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, रस्ते, पानपोया असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले होते. नर्मदा, गंगा, गोदावरी या नद्यावर सर्वप्रथम घाट बांधून नद्यांवर घाट बांधण्याची परंपरा त्यांनी सुरू केली होती. सोलापूर शहरात धनगर समाज मोठ्या गुण्यागोविंदाने राहत असून धनगर समाज हा सोलापुरातील मोठा समाज मानला जातो अशी माहिती दिली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. या प्रसंगी अप्पू उळागड्डे, नरसप्पा पुजारी, विजय पुजारी, शिवा हक्के, शहर उपाध्यक्ष दीनानाथ धुमळ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी स्वामी वरघाटी, संदीप महाले, सिद्धराम शेखशिंदी, सागर हलसगी, इरेश चिंचोळकर, सुरेश गोरकल, अंबिका कंटीकर, रवी मंदकल, शिव मंदकल आदींनी परिश्रम घेतले. होळकर यांचे 296 व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आज आम्ही गुरुंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर, अन्नधान्य व या ठिकाणी किट, म्हणजे किट वाटप असं एकंदरीत कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी या रक्तदान शिबिर जास्तीत जास्त घ्या म्हणलं आता कमीत कमी आज 10 शिबिर आहेत, उद्या 5 शिबिर आहेत असं सोलापुरातले सर्व समाज मानवांनी या ठिकाणी अहिल्यादेवी जयंती काही लोक आज साजरा केलं, काही लोक उद्या करणार आहेत. आम्हाला एवढं सांगायचं आहे ज्या अहिल्यादेवीनं कार्य केलं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मंदिर, मस्जिद, दर्गा, दहा म्हणजे एकंदरीत वसतिगृह किंवा आपले कार्यालय मोठमोठे असं अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम गेले 250 वर्षापूर्वी केले आहेत. त्या 250 वर्षापूर्वी जे केले ते अहिल्यादेवीचं या ठिकाणी स्मरण करावं, आठवण राहावं. गेल्या वर्षापासून या ठिकाणी आम्ही अहिल्यादेवी जयंती केलं नाही किंवा पुण्यतिथी केलं नाही. कोणतीही जयंती शिवाजी महाराजची असू दे, आंबेडकर बाबा साहेबांचा असू दे, सर्वांच्या जयंती आणि पुण्यतिथी आम्ही थांबवलेल्या आहे. परंतु आता या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चाललेला आहे, परंतु या ठिकाणी कमी होत असताना लोकांना रक्तदान कमी पडत आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, म्हणून आम्ही रक्तदान या ठिकाणी आज रक्तदान करणार आहोत, उद्या धान्य वाटप करणार आहे, दुपारी आम्ही या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम करणार आहे. असं विविध कार्यक्रम आम्ही बिरुलिंगेच्या धनगर समाज संघटनेच्या वतीनं घेतले आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावं असं कळकळीची विनंती आहे.